मराठा आरक्षणाबाबतीत राज्य सरकारने अध्यादेश काढला असून तो पास होण्याकरता सरकारला काहीसा वेळ दिला पाहिजे, तसेच विद्यार्थ्यांनीही संयम राखला पाहिजे असं मत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केलंय. पुण्यात येत्या 6 जूनला रायगडावर राज्याभिषेक सोहळा होणार असून त्याच्या तयारीबाबत संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक शिवाजीनगर येथे पार पडली आहे. यावेळी संयोजिता राजेही उपस्थित होत्या. मराठा आरक्षणाबाबत सध्या जो काही गोंधळ सुरू झाला आहे, तरी सरकारने मराठा आरक्षणाचा अत्यादेश काढला आहे. याबाबतीत विद्यार्थ्यांनी काही संयम बाळगून सरकारला वेळ दिला पाहिजे. जर अत्यादेश काढल्यानंतर तो मंजूर होण्यासही वेळ लागणार नसल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. दरम्यान दक्षिण भारतात जे विविध धाडशी खेळ खेळले जातात त्याचे जतन केले पाहिजेत. त्याच अनुषंगाने राज्यातील जे मर्दानी खेळ आहेत ती परंपरा जपण्याचा दुर्ग संवर्धन समितीचा प्रयत्न असून याबाबत राज्याभिषेक सोहळ्या दरम्यान मर्दानी खेळ खेळणाऱ्यांनाही संधी दिली जाणार आहे. 6 जूनला राज्याभिषेक सोहळा आहे शिवाजी महाराजांचा, आणि आम्ही दरवर्षी आमचा प्रयत्न आहे की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हायला पाहिजे, हा लोकोत्सव व्हायला पाहिजे, या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चालू आहे. मला आपल्या आनंदाने सांगायचं आहे की आम्ही 10-12 वर्षाच्या अगोदर ज्यावेळी हा सोहळा आम्ही सुरू केला त्यावेळी 1000 ते 2000 लोक होते किंवा शिवभक्त होते. आज आनंदाची बाब ही आहे की 6 ते 7 लाख लोक या शिवराज्याभिषेक सोहळ्याला येतात. आपल्याला कल्पना असेल की पूर्वी नुसतं पश्चिम महाराष्ट्रातलं शिवभक्त याचे, आज मराठवाडा, खानदेश, विदर्भ या सगळ्या 4 प्रांतातून आणि कोकणातून हे सगळे लोक तिथे येतात. दुसरा विषय महत्त्वाचा मी हाती घेतलेला आहे तो म्हणजे युद्ध कला जी आहे शिवाजी महाराजांची, म्हणजे ते आज आपण त्याला मर्दानी खेळ म्हणतो, मार्शल आर्ट्स म्हणतो. तर केरळसारख्या किंवा तामिळनाडूसारख्या तिथं मार्शल आर्ट्स जपले जातात, आपल्याकडे सुद्धा जपले जातात, पण त्याला काय सिस्टम नाही आहे. पश्चिम महाराष्ट्रात आजही मर्दानी खेळ खेळला जातो, पण दुर्दैवाने जो खानदेशमध्ये पूर्वी खेळायला जायचा, मराठवाड्यामध्ये खेळायला जायचा, तो आज कमी व्हायला लागलं आहे, नामशेष व्हायला लागलं आहे. त्याचं पुनर्जीवन होण्याच्या दृष्टिकोनात तो माझा प्रयत्न आहे. म्हणून मी सगळ्या या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून मी सगळ्यांना एक आव्हान करू इच्छितो की जिथं जिथं हा मर्दानी खेळ खेळला जातो, जिथं जिथं हे वस्तात आहेत जे 60 वर्षाच्या पुढं आहेत किंबहुना 50 वर्षाच्या पुढं आहेत, ह्यांनीसुद्धा आमच्याकडे जर त्यांनी नोंदणी केली, या सगळ्यांना आपण त्यांना संधी देऊ रायगडवर, जेणेकरून ह्याचं पुनर्जीवन हे कसं करता येईल आणि रायगडसारखा प्लॅटफॉर्म आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकसारखा दिवस हा आपल्याला केव्हा मिळणार आहे. म्हणून ह्यावर्षीची संकल्पना ही माझी आहे की ह्या 2 गोष्टी समोर आणणे.